आज आपण एकाच वेळेस अळूवडी व अळूवडीची रस्सा भाजी झटपट पद्धतीने बनवूया. ताटात वाढण्यासाठी असे दोन्ही पदार्थ एकत्रच बनवल्यामुळे स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारा बराच वेळ वाचतो, मेहनत वाचते. ह्यामुळे ताटात वाढण्यासाठी रस्सा भाजी काय करू हा प्रश्नच राहणार नाही. नमस्कार. अळूवडी बनवण्यासाठी एका बोलमध्ये 2 मोठे चमचे चिंच, 1 मोठा चमचा गूळ, त्यात पाणी, अर्धा तास भिजत घालूया. आता अळूवडीसाठी वाटण बनवूया. मिक्सरच्या भांड्यात धने 2 मोठे चमचे, धने नक्की घाला, ह्यामुळे वडी टेस्टी होते. जिरे 1 छोटा चमचा, ओवा 1/2 छोटा चमचा, पाणी न घालताच जाडसर वाटून घेऊया. ह्यातच हिरव्या मिरच्या 4 ते 5, लसणाच्या 12 ते 15 पाकळ्या, आले 1 इंच पाणी न घालताच वाटून घेतले आहे. आल्याचे बारीक तुकडे केले तर ते पटकन वाटले जाते. एका मोठ्या बोलमध्ये चाळून घेतलेले 2.5 कप बेसन पीठ, 1/2 कप तांदळाचे पीठ, 1 मोठा चमचा गरम तेल मिक्स करूया. तांदळाच्या पिठाने अळूवडी कुरकुरीत होते, तेलकट होत नाही. आता इतर मसाले घालूया. हळद 1/2 छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1/2 मोठा चमचा, हिंग 1/2 छोटा चमचा, गोडा मसाला 1 छोटा चमचा. गोडा मसाला अवेलेबल नसेल तर 1/2 छोटा चमचा गरम मसाला घालू शकता. गोडा मसाला किंवा गरम मसाला ऑप्शनल आहे. पांढरे तीळ 2 मोठे चमचे. वाटण घालूया. चवीनुसार मीठ. भिजवलेली चिंच व गूळ कुस्करून घेऊया. हे गाळून पिठात घालूया. ह्यामुळे घशात खवखव होत नाही आणि वड्या चवीला छान होतात, घशात अडकल्यासारखे होत नाही. कोथिंबीर मिक्स करूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पोवा व हिंगामुळे वड्या पचायला हलक्या होतात, खायला छान लागतात. ह्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ भिजवूया. वडीला चिकटेल एवढे घट्ट भिजवूया. पातळ केले तर पीठ वडीला व्यवस्थित चिकटत नाही, वडी तेलकट होते. पीठ तयार आहे. आता 12 ते 15 मध्यम आकाराची काळसर देठाची अळूची पाने घेतली आहेत. ही स्वच्छ धुऊन सुती कापडाने पुसून घेतली आहेत. ह्यातील एक पान घेऊया, त्याचे देठ काढून टाकूया. आता जाडशिरा काढूया. पानांचे देठ व जाडशिरा काढल्या तर घशात खवखव होत नाही. पाने ताजी व फ्रेश घ्यावी, पिवळसर घेऊ नये. सर्व पानांचे देठ व जाडशिरा काढून टाकले आहेत. मोठ्या ताटात अळूचे पान उलटे ठेवूया. ह्यावर पीठ एकसारखे व पातळ लावूया. पीठ खूप कमी किंवा खूप जास्त लावू नये. अशा पद्धतीने पीठ लावले आहे. आता पान फोल्ड करूया. आपण ह्याच्या 3 कडा फोल्ड करणार आहोत. शेवटचे टोक व्यवस्थित बंद करावे, त्यावर थोडेसे पीठ लावावे. ह्या पद्धतीनेच सर्व वड्या करून घेऊया. आता अळूवड्या तळून घेऊया. त्यासाठी कढईत तेल गरम केले आहे, त्यात अळूवडी सोडूया. दुसऱ्या बाजूने उलटूया. अळूवडी खमंग व कुरकुरीत होईपर्यंत तळूया. न वाफवता तळल्यामुळे चव अजून छान लागते. वड्या तळल्या आहेत, काढून घेऊया. सर्व अळूवड्या तळून घेऊया. सर्व वड्या तळून घेतल्या आहेत. ह्या वड्या नाश्त्याला खाऊ शकता, साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. 4 अळूवडीचे अशा पद्धतीने 2 भाग करूया. ह्याची आपण रस्सा भाजी बनवणार आहोत. आता ह्या छोट्या अळूवडीला फोडणी देऊया. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे, त्यात जिरे 1 छोटा चमचा. जिरे तळतळल्यावर ह्यात वड्या घालूया, खमंग परतून घेऊया. तुम्ही ह्या वड्या व भाजी नैवेद्यासाठी व उपवास सोडण्यासाठीही बनवू शकता. कांदा लसूण चालत नसेल तर तो घालू नका. बाकी सर्व पद्धत हीच वापरा.
ह्या खमंग झाल्या आहेत. वरून पांढरे तीळ, किसलेले खोबरे, कोथिंबीर, ताटात साईड डिश म्हणून वाढण्यासाठी अळूवड्या तयार आहेत. आता अळूवडीची रस्सा भाजी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 2 टोमॅटो, 1/2 इंच आल्याचे तुकडे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेऊया. टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे. कढाईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. जिरे 1 छोटा चमचा, त्यात 1 तेजपान तोडून घालूया. मसाला वेलची 1, दालचिनीचे 2 तुकडे, जिरे तडतडल्यावर हिंग 1/2 छोटा चमचा, बारीक कापलेला 1 कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा बारीकच कापावा. कांदा गुलाबी रंगावर मऊ झाला आहे. आता सुके मसाले घालूया. काश्मीरी लाल तिखट 1/2 छोटा चमचा, बेसन पीठ 1 मोठा चमचा, बेसन पिठामुळे रश्श्याला दाटसरपणा येतो. धने पावडर 1 छोटा चमचा, हळद 1/2 छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, बेसन पीठ व मसाले परतून घेऊया. फोडणी खमंग दिली तर भाजी चवीला छान होते, त्यामुळे फोडणी देताना घाई करू नये. सर्व साहित्य छान परतले आहे. आता टोमॅटोची पेस्ट घालूया. चवीनुसार मीठ, तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे मीठ घातले आहे. टोमॅटोला तेल सुटले आहे. बाजूच्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. आता गरम पाणी घालूया. उकळी आणूया. खडे मसाल्यांमुळे रस्सा भाजीला सुवास व चव खूप छान येते. रश्श्याला उकळी आली आहे. ह्यात कापलेल्या वड्या, गरम मसाला 1/2 छोटा चमचा. वड्या जाळीदार असल्यामुळे रस्सा आतपर्यंत जाईल. वड्या खायला खूप छान लागतील. ह्यावर झाकण ठेवूया. 3-4 मिनिटे शिजवून घेऊया. 4 मिनिटानंतर तुम्ही बघा, भाजी खूप छान दिसत आहे. सुवास छान येत आहे. वरून कोथिंबीर घालूया. अळूवडीची रस्सा भाजी तयार आहे. अशा पद्धतीने आपण अळूवडी व अळूवडीची रस्सा भाजी बनवली आहे. ह्यातील बऱ्याच स्टेप्स आपण न करताही नेहमीच्या अळूवडीपेक्षाही जास्त टेस्टी अळूवडी बनवली आहे. रस्सा भाजीही सोप्या पद्धतीने बनवली आहे. एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवा. तुम्हाला चव खूप आवडेल. वेगळा ऑप्शन मिळेल. तयार आहे अळूवडी व अळूवडीची रस्सा भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.